नमस्कार. संवाद वाहिनीच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. दरवर्षी 15 मे हा जागतिक पातळीवर परिवार दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीज म्हणून साजरा केला जातो. यावर्षीची म्हणजे 2024ची या दिवसाची थीम आहे एम्ब्रॅसिंग डायव्हर्सिटी स्ट्रेंथनिंग फॅमिलीज, म्हणजेच विविधता सामावून घेऊन कुटुंबाची ताकद वाढवणे. जागतिक पातळीवर आपण बऱ्याच बदलांना सामोरे जातो. काही बदल आपण पटकन आपलेसे करतो, काही बदल सामावून घ्यायला आपल्याला थोडासा वेळ लागतो. काळाबरोबर बदलणे हे अपेक्षित आहेच, पण त्याचबरोबर जुने ते सोने हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. माणसाने गरजेप्रमाणे आपले गावं सोडली, शहरात येऊन नवीन घरं बनवली, पण आपल्या गावची जी घरं आहेत ती घरं आपल्याला मिस करत असतील, त्यांनाही आपली आठवण येत असेल, नाही का? असाच एक जुना वाडा आपल्याशी संवाद साधतो आहे. लेखिका आहेत सुनीता ओक, त्यांच्याच आवाजात आपण हे मनोगत ऐकणार आहोत. ऐकूया, मी वाडा बोलतो आहे. ऐकलं ते खरंच आहे. अहो, मी खरंच पूर्वीचाच वाडा बोलतो आहे. काय झालं माहिती आहे? परवा बरीचशी माणसं माझ्याकडे राहिला आली. मी तर थांबावूनच गेलो. एकदम यथोपोता अंतर्गत मागे गेलो. मी एकदम लहान झालो. धक्का तो बसला, पण तो होता सुखद धक्का, बरं का? कारण एवढी माणसं शतकापूर्वी माझ्या अंगा खांद्यावर बसायची, यायची, खेळायची. मोठा वाडाच होतो ना मी. सख्खे चुलत आते मामे भावंड आजी आजोबा पणजोबा अगदी सगळे गुण्या गोविंदांनी राहत होते. पण आता हे अघटित कसं? मग ऐकलं आणि भानावर येईल समजून घेतलं तेव्हा समजलं की ही या मंडळींच्या गप्पामधून. ही तर त्या सहलीला आलेली मंडळी होती. तर जुना वाडा व त्या कुतुहारांनी बघायला, कारण सगळ्यांचे सामान वेगळे नातीच नव्हती, पण त्यांच्या सगळ्यांच्या गप्पातून मला प्रचंड कालाउघाचा बदल समजला. काही प्रगतीचा तर काही हरवून गेलेल्या गोष्टींचा. तेव्हा मी म्हणजे वाडा हो ऐसपैस असे. खाली वर मोठी मोठी दालनं, वेगवेगळ्या खोल्या, देवघर भरपूर मोठं, अगदी बाळंतिणीची खोली होती. कारण दरवर्षी कोणी ना कोणी त्याचे बाळंतीण व्हायला येतच असत, कारण परगाणाच होता ना मोठा, चौसोपी रूपाचं माझं. परतदार अंगण विहीर, परतदारी संडा, तोही टोपल्यांचा किंवा साधा. पण आतासारखे कमोड का काय म्हणतात ना, ते नव्हतं बरं. आता हे सगळं मला या लोकांच्या गप्पातून समजत गेलं. परत झाली परसाकडे, कळलं शब्द व्यक्तींची गोष्टही कळली. खंडे कळशा तपेली सगळं तांब्याचं पितळांचं, लाकडांच्या चूल वैलावर भांडी वाफेला टाकत असत. निखारे थोडे पुढे करून ओढून त्यावर भाकरी किंवा पापड भाजले जात असत बरं. बाजूला थारोळ्याचे कपाट असत. थारोळे आता तुम्हाला बघायला काय, त्याचं रुपडंही कोणी सांगू दाखवू शकणार नाही. पण मी ते सांगते आहो, माझ्याच कुशीत होतं ते. काय, चुलीजवळचे थोडेसे निखारे दळती लहान लाकडाचे ढलप्या त्या कपाटाच्या खाली ठेवून वर लोखंडाचं खोलगट तव्यावर दूध दिवसभर ठेवले जात आणि जाळीचे दार लावत. म्हणजे दिवसभर दूध कोमट तर राहील, पण खमंग खरपूस तापले जाईल. ऐक नाही गंमत, आता तुमचे फ्रीज असतात ना सगळे गारे गार, पण आहार तज्ज्ञ तर सांगतात गरमच खा. खरं ना, शेवटी मी पण जुना, पण जुने ते सोने. आणि आता मी जे सांगतोय ते येणारं त्या गप्पातून कळलं बरं का? शिवाय स्वयंपाकाची भांडी तांब्या पितळ्याची आणि लोखंडाची असायची. तुझी शेणानी सारवायला लागत जमिनी. कोठे गाई गुरांनी रुकुरवाळे असत, त्यांची दुधं काढायला लागली लागायचीच. धारोष्ण दूध आबाल वृद्ध पीत. आता तर तुम्हाला काय कसले असते ते धारोष्ण असा प्रश्नांचा भुंगा डोक्यात आला असेल. बंब पाणी तापवायचा असेल. पाणेरी म्हणजे पाण्याची साठवणची भांडी. बंब पिंप कळशा हंडे दुर्ड्या सगळे तांब्या पितळ्याचे ओगराळे पाणी घ्यायला आणि बासुंदी वाढायला. पण सगळे मी वाढाव खरंच सांगतोय. सगळं घरी उपहारगृह होतीच कुठे. पंक्ती बसत जेवणे मांडी घालून खाली बसूनच होत असत. बायका नऊवारी तर पुरुष धोतर दिसत असत. नंतर पायजमे आहे. पेहराव पुरुषाचा पगडी असे. बायका नऊवारी नाकात नळ हातभर कांकणे असत. चिमुकल्या मुली खडांचे परकर झंपर वापरे. लोणची पापड कुरड्या शेवया बिरगुंड वर्षभराचे मसाले उखळीत मुसळ वापरून वर्षभराची बेगमी केली जाई बरं. आणि अंगणात वाळवणं पडत मिरच्या हळकुंड अगदी सकळ सकळ.
ऐकूनच जमलात ना, पाटा वरवंटा उखळ मिसळ हलबत्ता ही साधनही असतातच. गहू बाजरीची धान्यानं उन्हे देत बरं, अगदी शिककाईच्या शेंगा आणूनही त्याची पूड केली जाईल आणि आंघोळीला गंगाळ असते बरं. वाडा म्हणजे माझं रुपड चौसपी भलं मोठं असते. वरची माडी, स्वयंपाकघर, पडताळ, माजघर, अंगण, भरपूर आंब्या पणसाची झाडे, दारी, तुळशी वृंदावन, बोरी, भरपूर फुलझाडे, आंबा, चिकू, फण असेल. फुलझाडे तर भरपूरच असत. रस्ते पायरस्तेही होते. आत येणाऱ्यांना सहरी त्या माणसांना या सगळ्याची अपूर्वही वाटते. पण माझ्या शतकात तुम्हीच्या काळातील माणसांचं जगणंच ते होतं. हळूहळू सगळं बदलत येईल. तुम्हाला नवल नाही वाटायचं, पण खरं येते. आत्ता तर येतात ना गप्पी गप्पा करताना. अहो मला कळतं ते या माणसांच्या गप्पामधून मी आहे तिथेच आहे. अगदी वाडा या नावानेच ओळखतात. पण कालाविभाग परिवर्तन संभवनीय आहे ते खरंच ना. शिक्षणाची गंगा पार खेड्यापाड्यातून पोचली, मग शिक्षणासाठी शहराकडे पावले वळू लागली. आधी शिक्षण, मग त्या अनुषंगाने नोकऱ्या. आधी शहरात सुद्धा माणसं चाळीत एका खोलीत संसार करत लागली, मग दोन खोल्यात. पण मग सगळेच एकत्र कसे राहणार या प्रश्नातून विभक्त कुटुंब झाली. मग चाळीतील दोन एक वा दोन खोल्याही कमी पडू लागल्या. त्यांच्या मुलांना नातवंडांना शिक्षणाकरता अजून दूर पल्ला गाठावा लागला. मग आता इमारती दोन वा तीन शयनगृहाची गृहसंकल्पना आली. मग त्या शहरी छोट्या भूखंडांची उंच उंच इमारती उभ्या राहू लागले. लोक वस्ती झाली आणि खेडी काळ ओस पडू लागली. आणि ते स्वाभाविकच आहे म्हणा, कारण शिक्षण आणि त्यांच्याबरोबर येणारा पैसा. पण त्यामुळे पैशाचा पैस मिळाला, पण माणसांचा राबता उलापात पार दूर गेला. म्हणूनच पाळणाघरे आणि वृद्धाश्रम अस्तित्वात आले. पण या सगळ्या गोष्टी अनिवार्य होते. पण मग तर बायका मुली शिक्षणाच्या उत्तुंग भरारी घेऊ लागले. साहजिकच पुढच्या पिढीची अधिकच ओढ वाटली. पण कुटुंब मात्र लहान 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 होती. पण या नव्या युगात माणसाने विज्ञानात खूप मोठी झेप घेतली. अगदी हाताच्या दूरध्वनी नव्हे तर निजध्वनीने सगळे जग त्यांच्या मुठीमध्ये आले. मनोरंजन ज्ञानरंजन सारे सारे घंटो का काम मिनटो में होऊ लागले. आता तर पूर्ण जागतिक उलाढाली कार्यालयीन काम एवढेच नव्हे तर शिक्षण या मोठ्या काळ्या पेटीतून संगणामार्फत होऊ लागले. अगदी घरी बसून बसल्या जागेवर. मग करायची काय मोठी जागा आणि भाडे आहे कुणाला वेळ. पण हीच वेळ त्यांना सगळ्यांना माणसांच्या जीवाची काही जी करते काही सुचेनासे होते. कारण माझ्या वेळेला शतकातील जी अवतीभोवती माणसांची हिरवळ होती ती आता वाळून चालली. वालुकामुळे जीवन झालेलं आहे. माणसाविना होत आहे. अरे पण हे एकटे पण त्याला त्रास देत आहे. पण अरे तो माणूस कसला, मग तो पुन्हा एकदा सहली भेटी आधीमधून घडवून आणतो. दुजाला नवा उजाळा देत राहतो. शेवटी माणूस अन्नाला नव्हे माणसाचा भुकेला असतो. खरं ना, अहो माणसानो, म्हणून तुम्ही माझ्या ह्या वाड्यावर येत आहे ना, मजा करताय ना, आणि मलाही माझ्या वास्तवाची पूर्ण जाणीव देत आहे. तुमच्या सगळ्या येणाऱ्यांच्या वेगवेगळ्या माणसांच्या गप्पामधून मला हा सगळा दास्ताना समजून जातो. या सगळ्यांनी पुन्हा पुन्हा माझ्याकडे येत राहू. अहो तुम्ही तर माणसे आहात, तुम्हालाही एकमेकांना हवे आहात, सहवासही हवा आहे. वाडा दगडमातीचा असतो, खूप खूप जुना जिणा असतो, तरी मला तुमचं येणं खूप खूप सुखावून जातं हो. प्रणाम ह्या जुन्या वास्तूला आणि तुम्हाला.